तासिकेला आपण सुरुवात केली होती. मागच्या तासिकेला आपण सर्वात्मका शिवसुंदरा ही प्रार्थना आपण अभ्यासली होती. त्याच्यावरती आपल्याला प्रश्नोत्तर नाही आहेत, परंतु आपण ती अभ्यासाला असल्यामुळे त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि प्रार्थना म्हणूनच आपण कुठल्या कार्याची सुरुवात करतो तर आपल्या मराठी विषयाच्या अभ्यासाला आपली सुरुवात झालेली आहे. आता आपण बघणार आहोत संतवाणी. महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेलेत, नामदेव, तुकाराम, एकनाथ. तर आपल्याला संत तुकाराम यांची भेटी लागी जीवा ही हा अभंग आहे. तर संत यांचं कार्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी सगळं पूर्ण संपूर्ण विश्वाला आपलं घर मानलेलं आहे आणि मानवतेची शिकवण दिलेली आहे. या संतांचं बोलणं म्हणजे वाणी, आणि त्यांचं बोलणं हे अभंग, गवळणी, भारुडे यातून आपल्याला दिसून येते. आणि ते आपल्याला हजारो वर्षाचे जे अभंग आहेत, कधी भंग न पावणारे. तुकारामाची अभंग गाथा इंद्रायणी बुडवली तरी पण ती तरुण आली हे सगळ्यांना माहिती आहे. तर हे अभंग कधीही नष्ट न होणारे आहेत आणि ते आपल्याला अभ्यासाला ठेवलेले आहे. तर त्यातला आपल्याला पाहायचा भेटी लागी जीवा. भेटी लागी जीवा म्हणजे भेटण्या जीवाला लागलेली भेटीची ओढ असा याचा अर्थ होतो. हा अभंग संत तुकाराम यांनी रचलेला आहे. शिवाजी महाराजांच्या काळात संत तुकाराम आणि संत रामदास हे संत होऊन गेलेत. संत तुकारामांचा जन्म पुण्याजवळ देहू या गावी 1608 झाला. त्यांच्या वडील बोलोबा वाई कणकाई, त्यांच्या घरी पंढरीची वारी करण्याची प्रथा होती. लहानपण त्यांचं खूप सुखात गेलं, परंतु ते 17-18 वर्षाचे असतानाच त्यांच्या आई वडील दोघांचंही निधन झालं आणि त्यांना भयंकर अशा दुःखाचा सामना करावा लागला. आणि नंतर 18 विश्व दारिद्र्य म्हणजे अत्यंत हालाकीची परिस्थिती, अशा परिस्थितीत त्यांचं जीवन कंठित झालं. कवित्वाचा स्वप्न दृष्टांत त्यांना झाला, म्हणजे कवितापर असा त्यांना दृष्टांत झाला. ते ईश्वराने त्यांना दृष्टांत दिला आणि त्यांनी अभंग रचण्याला प्रारंभ केला, अभंग तयार करायला सुरुवात केली. अभंग हे तुकाराम महाराजांचं वैशिष्ट्य होतं. जसे श्लोक वामनांचे, ओव्या ज्ञानेश्वरांच्या, आणि अभंग करावा तर कोणी करावा, तुकारामांनी. त्यांनी आपल्या अभंगातून दैववाद, दांभिकता, अहंकारी वृत्ती याच्यावरती परखड समाचार घेतला आहे. म्हणजे दांभिक लोकांना त्यांनी त्यांच्यावरती टीका केलेली आहे. तुकाराम महाराजांनी दया, क्षमा, शांती यांची शिकवण आणि समतेचा उपदेश त्यांनी आपल्या अभंगामधून केलेला आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, ही वृक्षवल्ली आपली सोयरी आहेत, ही पर्यावरणाची शिक्षण त्यांनी आपल्या अभंगातून दिलं. आणि व्यवहार आणि अध्यात्म याची त्यांनी सुयोग्य सांगड घातलेली आहे आपल्या अभंगामध्ये. भेटी लागी जीवा या अभंगामध्ये आपण काय शिकणार आहोत, तर संत तुकाराम या अभंगातून विठ्ठलाच्या दर्शनाची त्यांना लागलेली ओढ वेगवेगळ्या दृष्टांतातून त्यांनी उदाहरणातून दिलेली आहे. आपण अभंग बघूया. भेटी लागी जीवा लागली शे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. त्यातले शब्दार्थ काढलेले आहे. आस म्हणजे ओढ, रात्रंदिवस म्हणजे दिवस रात्र तोच ध्यास. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. आता पौर्णिमेचा चंद्र आणि चकोर हे दोन शब्द आलेले आहेत. पौर्णिमेचा चंद्रमा म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राचा पाझरणारा शीतल असा प्रकाश, चंद्रप्रकाश. आणि चकोर हा काल्पनिक पक्षी आहे. हा चकोर पक्षाचं जीवन म्हणजे चंद्राचा शीतल प्रकाश असतो. तर असं हे शब्दार्थ बघितले आपण. आता बघा पहिल्या दोन ओळी. भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. संत तुकाराम श्री विठ्ठलाच्या विठ्ठलाला आवाहन करतायत, विनवणी करत आहेत. आणि ते काय म्हणत आहे की मला हे विठ्ठला, हे विठू माऊली,
मला तुझ्या भेटीची आस लागलेली आहे, ओढ लागलेली आहे, आणि त्यामुळे मी तुझी रात्रंदिवस वाट पाहत आहे. कशाची? तर तुझ्या भेटीची. तुझी भेट मला घडावी अशी रात्रंदिवस मी वाट बघत आहे. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाहे. हा पौर्णिमेचा चंद्राचा शीतल प्रकाश, पौर्णिमेचा चंद्रमा म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राचा पाजरणारा शीतल चंद्रप्रकाश, हा जसं चकोराचं जीवन आहे तैसे माझे मन वाट पाहे, त्या चकोराप्रमाणेच मी सुद्धा उतावी झालेला आहे. तो माझा चंद्रमाया आहे आणि चंद्रमाया आणि मी कोण आहे? चकोर आहे. त्यांनी चंद्रमा कोणाला म्हटलेला आहे? तर विठू माऊलीला म्हटलेला आहे. आणि चकोर कोण आहे? तर संत तुकाराम. दिवाळीच्या मुळा लेखी असावली पाहत असे वाटुली पंढरीची. लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाते आणि प्रत्येक सणाला तिला माहेरी येण्याची ओढ असते. पण सगळ्यांना माहिती आहे दिवाळीचा सण आणि दिवाळीला अनेक म्हणजे हे असतात, भाऊबीज, पाडवा. आणि जी सासरी गेलेली मुलगी असते ती माहेरी येण्यासाठी प्रत्येक सणाची अशी वाट पाहत असते. आता दिवाळी येणार आणि दिवाळीला मग आपल्याला मुळा येणे येणे म्हणजे लेकी म्हणजे मुलगी आणि मूळ म्हणजे कोणीतरी आपल्याला घ्यायला येणार. तर दिवाळीच्या सणाला आपल्याला कोणीतरी घ्यायला येईल माहेरून, आणि त्याचप्रमाणे वाट जशी ती मुलगी बघते त्याचप्रमाणे संत तुकाराम हे विठू माऊलीला आई म्हणतात आणि ती त्यांची मुलगी. तर जशी ती मुलगी वाट पाहते आपल्या माहेरी जाण्यासाठी आपल्याला कोणी घ्यायला येईल, त्या त्याचप्रमाणे पंढरीला जाण्यासाठी विठू माऊलीला पेटण्यासाठी मला कोणीतरी घ्यायला येईल अशी वाट संत तुकाराम बघत आहे. पुढचं उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. भुकेली वा बाळा अति शोक करी वाट पाहे उरी माऊलीची. बाळ आणि आई, लहान मूल जे असतं त्याचं सगळं विश्व म्हणजे त्याची आई असते. तर लहान जेव्हा बाळ असतं तेव्हा त्याचं खाऊ घालणं, पिऊ घालणं, त्याचं सगळं करणं ही आई करते. आणि जेव्हा त्याला भूक लागते तेव्हा ते बाळ अत्यंत शोक करते, रडायला लागते. भूक लागलेली असताना ते शोक करायला लागते. आणि माऊली म्हणजे आई आपण कोणाची वाट पाहत असते? ते आईची वाट पाहत असते. आणि त्याला भूक लागल्यानंतर ते आईला बोलावू शकत नाही, कारण ते बोलू शकत नाही. तर तेव्हा ते रडायला लागतं आणि त्याच्या आईला कळतं की आपलं बाळ आपली वाट बघत आहे, त्याला भूक लागलेली आहे. त्याचप्रमाणे हे विठुराया मला तुझ्या भेटीची भेटण्याची आस लागलेली आहे. तू मला जशी बाळाला आई भेटण्यासाठी आतुर असते तसं, आणि मूलसुद्धा आईजवळ जायला आतुर असते तशीच माझी अवस्था झालेली आहे. तुका म्हणे माझं लागलीशे भूक धावून श्रीमुख दावी देवा. संत तुकाराम विठ्ठलाला विनंती करत आहे विठू माऊलीला, तुझ्या भेटीची भूक मला लागलेली आहे आणि तेव्हा तू आता धावत ये आणि तुझं श्रीमुख म्हणजेच तुझं दर्शन मला दे. हे पांडुरंगा, हे विठ्ठला, तू मला तुझ्या तुझी भेट मला घडव. हा अभंग सकल संत गाथा खंड दुसरा श्री तुकाराम महाराजी अपंग गाथा यातून घेतलेला आहे. तर या अभंगामध्ये विठ्ठलाच्या भेटीची ओढ कोणकोणत्या दृष्टांतातून, दृष्टांत म्हणजे उदाहरणं, तर संत तुकारामांनी कोणकोणते उदाहरणं दिलेले आहे. पहिलं उदाहरण दिलेलं आहे चंद्रमा आणि चकोर. ज्याप्रमाणे चंद्राचा शीतल प्रकाश या चकोराला आवश्यक असतो तसं माझं मन आणि हा चकोर पक्षी चंद्रमाची वाट पाहत असतो तशीच मी तुझी वाट पाहतो आहे. तू चंद्रमा आहे आणि मी चकोर पक्षी आहे. पुढचं, दिवाळीच्या मुळा लेखी आसावली पाहत असे वाटली पंढरीची. आणि मुलगी आणि सण आणि तिचं माहेर जशी तुलना केलेली आहे तसं या तुकाराम महाराजांना पंढरीची म्हणजेच आपल्या माहेरी जाण्याची विठू माऊलीला भेटण्याची ओढ लागलेली आहे हे त्यांनी या उदाहरणातून सांगितलेलं आहे. भूकेलिवा बाळ अति शोक करी, आणि ज्याप्रमाणे बाळ भूक लागल्यानंतर आपल्या आईला बोलावते आणि आईची वाट बघते त्याचप्रमाणे मलासुद्धा तुझ्या भेटीची भूक लागलेली आहे तेव्हा तू मला भेट दे.
तुका म्हणे मज लागलीशे भूक धावली श्रीमुख दावी देवा। तर मला तुझ्या भेटायची भूक लागलेली आहे, मला तुला बघायचं आहे, तुला भेटायचं आहे, तेव्हा तू मला धावत ये आणि मला जशी आई आपल्या बाळाला दर्शन देते किंवा घेते जवळ, तसंच तू मला जवळ घे। या अभंगातून आपण काय शिकलो? तर जी व्यक्ती आपल्याला अत्यंत प्रिय असते ती तिच्याविषयी आपल्या मनात असलेलं प्रेम आपण व्यक्त करत असलो तर ती आपल्याला भेट देते। तसंच या अभंगातून त्यांनी विठू माऊलीला विनवणी केली आहे आणि विठू माऊली त्यांना भेटणार आहे। आता अशी परिस्थिती आलेली आहे की विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर नाही आहेत, त्यामुळे जो पाठ आपण आता शिकलो आहे, जी कवी अभंग आपण शिकलो आहे, त्याचा आपल्याला स्वाध्याय सोडवायचा आहे। मागच्या वर्षी आपल्याला संतवाणी होती आणि कवितेचा आपण अभ्यास केलेला आहे। आता ही कविता सॉरी अभंग पूर्ण वाचायचा, यातले शब्दार्थ काढायचे आणि यातले स्वाध्याय सोडवायचा आहे। पुस्तकामध्ये असलेला स्वाध्याय जेव्हा आपली नियमित शाळा सुरू होईल तेव्हा वहीमध्ये लिहिलेला असेल सगळ्यांच्या, आणि तो मी बघणार आहे। स्वाध्यायामध्ये एकमध्ये आहे कोष्टक पूर्ण करा, ते कोष्टक पूर्ण करा जसं दिलेलं आहे तसंच लिहायचं आहे। पहिला कॉलम आहे त्यातला वाट बघणारा, दुसरा आहे कोणाची वाट बघतो, तिसरा आहे वाट बघण्याचे कारण। पहिल्या याच्यामध्ये दिला आहे चकोर, मध्ये रिकामी जागा सोडलेली आहे। नंतर वाट बघण्याचे कारण काय? तर चंद्रकिरण हेच त्याचे जीवन। तर कोणाची वाट बघतो हे आपण लिहिल्यानंतर त्याला अधोरेखित करायचं आहे। असे आपल्याला चार दिलेले आहेत त्या कॉलममध्ये। नंतर आहे योग्य अर्थ शोधा, हा दुसरा प्रश्न आहे। तर हे दोन प्रश्न सोडवायचे आहे आणि स्वमतमध्ये ईचं जे आहे ते आपल्याला लिहायचं आहे। बघा काय आहे, तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणीला भेटीला आसुसलेले आहात हे सांगण्यासाठी एखादा दृष्टांत वापरा व तो स्पष्ट करा। तुम्हाला स्वमत लिहायचं आहे, त्या स्वमतमध्ये आपल्याला मागच्या वर्षी बघितलं होतं की आपण आपले विचार स्पष्ट करायचे असतात। तर यामध्ये आपण आपली समजा मैत्रीण आणि आपण आता सुट्टीनंतर आपण आपल्याला भेटणार आहोत आणि तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणीला भेटायला आसुसलेले आहात, म्हणजे तुम्हाला भेटायचं आहे आणि ते भेटण्यासाठी एखादा दृष्टांत सांगायचा आहे तुम्हाला। जसं धरणी वरती पडणारा पहिला पाऊस, तर हे आपण उदाहरण घेऊ शकतो। किंवा तुमच्या मैत्रिणीला भेटताना तुम्हाला कसं वाटतं आणि ते तुमचे अनुभव किंवा तुमचे बोल तुमच्या शब्दात 4 ते 5 लाईनमध्ये लिहायचे आहे। संतवाणीमधली पहिली भेटी लागी जीवा हा अभंग आपला संपलेला आहे। यावरचा स्वाध्याय सोडवायचा आहे हे लक्षात असू द्या।